तर हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे आपल्या डबल आता नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईस, आज आमच्या गावात आहे देवा ग्रुप शाखा. तर आपण आता पूर्ण एन्जॉय करणार आहेत. चला स्टार्ट करू. गाईस, आपण पेंटर घेतलेला आहे, बघू शकता. पहिली पेंटर, दुसरी पेंटर, तिसरी पेंटर. नाही गाईस, जाऊ दे, तिकडने 1-1 लाख रुपये देणार आहेत. काय एवढा टेन्शन आहे? चला गाईस, मी गाडीत बसलेलो आहे, मस्त आता चाललोय. चला मस्त. तर चला, आपण इथे पोहोचलेलो आहेत आता. चला गाईस, इथे प्रोफेशनल प्लेयर आहेत. हा पहिला प्रोफेशनल प्लेयर. दुसरा, बाबरे छटकार. तिसरा प्रोफेशनल प्लेयर. आणि मी स्वतः एक प्रोफेशनल प्लेयर आहे. हा पण एक गाई चांगला क्रिकेटर आहे. गाईस, आता हे बादली बॉडी बिल्डर घेणार आहेत मी. तन्वी दी बॉडी बिल्डर. गाई साखर ओपनिंग साठी इथे चाललेले आहेत बिरवाडी इथे. हा पण चाचा. हा पण. आणि हे मागे चाललेले आहेत. आता पेंटर्स कसे काम करतात तुम्हाला दाखवतो मी. चला, तुमच्यासाठी थोडा काढलंय. बघा बघा गाईस, देवा ग्रुप संघटना आज ओपनिंग आहे. थोडा काढले गाईस. पेंटर वाल्यांना अक्कल नाही आहे. 50,000 भेटतील. अक्कलच नाही पेंटरला. पाणी दुसरी बादली आणणं सांगते. पाणी वापरून त्याच्यात अक्कल नाही गाईस. 50,000 प्रत्येकाला एकेला. गाईस जण एक काम दिलं तर ते पण धडणे करत. काय फायदा यांचा? गाईस, इथं माझा मित्र यज्ञेश पाटील आहे. आणखी एक गाडी चाललेली आहे आपली. यज्ञेश पाटील मित्र माझा. तर गाईस, आई बऱ्याच पैकी काम केलंय, दाखवतो तुम्हाला. गाईस बघा, यांनी बऱ्याच पैकी काम केले मस्त. देव ग्रुप फाउंडेशन 491. तर गाईस, आता मी नवीन कपडे घातलेले आहेत. चला जाऊया आपण आता. काही मी जा देतो आता. काहीची आणायला मला डबल पाठवलेला आहे. बाकी कसं दिसतो तुम्ही सांगा. थोडं काल झालोय आता. गाईस, इथं मी डबल आलेलो आहे. आणि ते बघू शकता का पॅक काय आजूक याचे खूप जण. गाईस, इथं आपण आलेलो आहे आता. तुम्हाला मी बॅग कॅमेरा करून दाखवतो. काय बोलो त्या पोरी येतात. इथे सांग काय वाटलं. बघू शकता इकडे. बघा गाईस, जलेबी आहेत. नाही ते इथे खालती समोसे आहेत. मस्त एकदम फुल टूस वर झाले. बुके आहेत. नाही तर बघू शकता किती पब्लिक अंक येणार आहे. तर नक्की पहा. गाईस, इथे खूप जण आलेला आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा आता. ठीक आहे. तर गाईस, इथं थोडा लेट झाला आहे आता. 15 मिनिटात येतील. तर बघा तुम्ही. मी व्हिडिओ बनवतो शूटला. तर बघा बघू शकता इथे. तर गाईस, इथे एंट्री झालेली आहे 491 देवा भाईची. तर आता तुम्हाला मी दाखवतो. इथे जरा आवाज घेताना आला. थोडी ट्रॅफिक पण होती आता म्हणून मला नीट घेताना आला. बघू शकता किती गाड्या आहेत मागे. आणि थोडा आणखी पुढे घेऊन. तर गाईस, आता मी थोडा पुढे घेतले आहे. तुम्ही नीट बघू शकता की गाडे किती आहेत. 491 ओनली भाई. बघा हे आता पजेती. आणि मी मस्त एक व्हिडिओ घेणार होतो, एकच क्लिप घेणार होतो सिनेमॅटिक. पाहता इथे काय झालेलं आहे की ट्रॅफिक पण इथे लागलेलं आहे. दुसरी गाडी येतात म्हणून मला नीट सिनेमॅटिक घेता नाही आला. नाही तुम्ही खूप भारी घेतला असता. जाऊ दे आता काय होतो. जाऊ दे. पण गाड्या बघा तुम्ही. पहिली आमची गाडी आहे 970 वाली. पुढच्या नंतर डायरेक्ट पुढच्याच्या. बघा ट्रॅफिक आली डबल. याचंच होतं गाईस नेहमी माझ्या आवडीला. बघा 970 वाली ही आमची आहे. बाकी 491 ही पण 491 आहे. आणि ती पण पुढची 491 ओनली 491. चला गाईस, इथे 491 ची एंट्री झालेली आहे. बघू शकता पहिली फॉर्च्युनर 491, दुसरी थार 491,
बघा तुम्ही नीट फटाके पण फोडत होते पण आता मी ते वॉइस घेतला नाही म्हणून सुहर्ष स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी देवा ग्रुप सामाजिक संघटना या संघटनेचं विभागीय संघटनेचं या ठिकाणी नामफलकाचं अनावरण होत आहे आणि या कार्यक्रमासाठी देवा ग्रुप सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर मंडळी त्याच्याशी निगडीत असणारे सर्व पंचक्रोशीतील परिसरातील मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ग्रामस्थ मंडळ साखरोळी आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी ढोले नितेश जी कासार कपिल जी ढोले योगेश जी गायकर ज्ञानेश्वर शिर्के प्रमोद निमसे महेंद्र चंदे आणि सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी या छोटेखानी कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत लगेचच या ठिकाणी या कार्यक्रमाचं औक्षण झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी समोर असलेल्या गणरायाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजशिव छत्रपती यांना पुष्पहार अर्पण करून त्यानंतर या ठिकाणी नारळ वाढवण्यात येईल आणि समोर असलेल्या नामफलकाचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं अनुजी ढोळे यांना विनंती करण्यात येते की महाराष्ट्राचं आराध्य दैवत काशी की कला जाती मंदिर की मस्जिद होती एक शुभा नहीं होता तो सबकी सुन्नत होती या ज्ञान हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले राजशिव छत्रपती यांना अनुजी ढोळे याने या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचे या परिसरातील या पंचक्रोशीतील अनेक नावंत मंडळी या संस्थेशी निगडीत असलेली सामाजिक संघटनेशी निगडीत असलेली मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत या ठिकाणी नारळ वाढवण्यात आलेले आणि मान्यवर मंडळीला विनंती करण्यात येते की समोर असलेल्या नामफलकाचं अध्यक्ष श्री सुजितजी ढोळे यांनी शिवाजी महाराज की जय जय शिवाजी सियावर रामचंद्र की जय जय श्री राम जय पवन पुत्र वीर हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी देवाग्रुप संघटनेचा जय असो संघटनेचं ओपनिंग झालेली आहे तर आपल्या सोबत आहेत अनुज ढोळे देवानंद ढोळे यांचा मुलगा आज त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत इथे जी शाखा खोलण्यात आलेली आहे आणि देवा ग्रुप संघटनेकडून जे कार्यक्रम करता तुम्ही तरुण वर्गाचे तुमच्याकडे काय आशेने बघता आणि तुम्ही जे गोरगरिबांसाठी जे सायकल वाटप असो काही पण जे कार्यक्रम असतात रक्त शिबिर असो यांच्यासाठी तुम्ही जे करता आणि जनतेला तुमचे दोन शब्द मोलाचे काय असणार देवा ग्रुप संघटना नव्याने आपण चालू केलेले लोकांच्या प्रश्नांचा हल्ल प्रश्नांपर्यंत पोहोचण्यासाठी देवा ग्रुप फाउंडेशनचा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर काम होतो सामाजिक शैक्षणिक सगळ्या गोष्टी ती होतात तसंच आपण नव्याने चालू केले ही नवीन वर्षाची आपली नवीन सुरुवात आहे दुसरी संघटना आहे पहिली बीरवाडी इथे केलेली आहे आपण आणि आपला संकल्प हेच आहे की लोकांचे प्रश्न सोडवायचे तसेच उद्या आपला श्रीराम प्रभू यांचं यूपी अयोध्यामध्ये जे 14-15 वर्षे वनवास काढलं आणि 500 वर्षे वनवास काढलं ते उद्या त्यांच्या स्थानी पण विराजमान होणार आहेत
तर आपल्या संघटनाला तुम्ही काय आवाहन करणार, उद्या कसं कार्यक्रम करायला पाहिजे सर्वांनी? जय श्रीराम, जय श्रीराम, जय बजरंगबली। आपल्या जोडीला आहेत तुषार वेठंडे, उद्या 22 तारीख आहे आणि श्रीराम प्रभू अयोध्यामध्ये विराजमान होणार आहेत, एवढे वर्षे त्याही वनवास भोगला आणि उद्या त्यांच्या स्थानी पण नेते उद्या विराजमान होणार आहेत, तर आपल्या देवग्रुप तर्फे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि हिंदुस्थानच्या जनतेला तुमचे मोलाचे शब्द काय असणार? आदरणीय जय श्रीराम, उद्या 22 जानेवारी म्हणजे हा एक ऐतिहासिक दिवस आहे। या दिवसासाठी कितीतरी कार सेवक, आमचे हिंदू धर्मरक्षक यांची बळी गेलेली आहे आणि उद्याचा दिवस हा त्यांच्यासाठी खास, ही त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली असणार आहे आणि उद्याच्या दिवशी ही आपली एक हिंदुस्थानाची नवीन दिवाळी चालू होणार आहे। कारण की प्रत्येकाचं एक स्वप्न होता, प्रत्येकाचं एक स्वप्न होता का प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावा आणि उद्या तो होत आहे, याच्यासारखा कोणता आनंदाचा क्षणच नाही। आपण देवग्रुप संघटनेला उद्याचा कसं कार्यक्रम करायचं, नियोजन कसं असणार उद्याचं तुमचं? आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आताही आपण येत होतो तर बरेचसे मला वाटते नागपूर, अकोला, वाशिम या जिल्ह्यातनं आता फोन येत होते की उद्या म्हणजे रॅली काढून आपला जो उद्याचा जो मंदिराचा जो उद्घाटन समारंभ आहे त्यानिमित्ताने देवाग्रुप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या परीने छोटे मोठे कार्यक्रम करणार आहेत आणि जो आता हिंदू धर्मासाठी सर्वात महत्वाचा क्षण जो उद्याचा आहे आपल्यासाठी तो नक्कीच देवाग्रुप संघटना आपल्या पद्धतीने अतिशय जोशात जल्लोषात याचं स्वागत करणार आहे उद्याच्या दिवसाचं। आणि आज आपण या देवाग्रुप संघटना साखरोलीच्या उद्घाटन प्रसंगी इथे सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित राहिलेले आहेत। पहिल्यांदा या सर्व साखरोली ग्रामस्थांचे धन्यवाद की एवढ्या मोठ्या संख्येने देवाग्रुप संघटनेला तुम्ही पाठिंबा दर्शवलेले आहे आणि आज सगळे युवकच नाही तर आज महिला भगिनी सुद्धा आम्हाला इथे मोठ्या संख्येने दिसत आहेत, तर त्यांचे सुद्धा विशेष आभार की आज देवाग्रुप संघटनेची शाखा या आपल्या साखरोली या गावामध्ये भव्य इथे ओपनिंग होत आहे आणि त्याचं स्वागत तुम्ही अतिशय जल्लोषात केलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद। इकडे मागे बोल। देवाग्रुप संघटनेचा त्यानंतर युवा अध्यक्ष कपिल ढोले संघटक देवा ग्रुप संघटना यांचा सत्कार राजेश निपुरते करतील। तर गाइस तुम्ही बघितलं असेल की शाखा ओपनिंग समारंभ कसा होता। तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजसाठी एवढाच, बाय बाय।